माझं नाव अक्षिता भाषेंद्र पाटील आहे. कसं कशा प्रकारे इथं प्रोजेक्ट बनवले, कोणकोणते प्रोजेक्ट आहे आणि काय संदेश देत आहात तुम्ही शाळकरी मुलांना? इथे संदेश दिलेला आहे की आपलं जे पर्यावरण आहे ते कसं वाचवू शकतो, कशा प्रकारे आपण वाचवू शकतो, जसं काय आपण झाड वाचवू शकतो, पाणी वगैरे ते म्हणजे कसं वाचवू शकतो ते दाखवलेलं आहे त्या प्रोजेक्टमध्ये. भविष्यात किती काळाची गरज आहे हे प्रोजेक्ट जे तुम्ही सादर केले, किती काळाची गरज आहे? इथे म्हणजे खूप प्रमाणात वापर केलेला आहे. म्हणजे जसं ते झाड कसं वाचवणार, तसं ते जे वेस्ट मटेरियल्स आहे जे आजकाल खूप वापरण्यात येणार आहे ते दाखवलेलं आहे. इथे खूप जणांनी असे चांगले चांगले प्रकारे प्रोजेक्ट बनवलेले आहे. कशा प्रकारे आज या ठिकाणी मुलांना जे धडा शिकवले जाते त्याचे उदाहरण अनेक विज्ञान कला क्षेत्रातले इथे प्रदर्शन कशा प्रकारचे इथे वस्तू ठेवण्यात आहे? हे सगळ्यांना बेस्ट आउट ऑफ वेस्ट आहे. वेस्ट पासून सुद्धा मुलांनी छान कलाकृती बनवल्या आहेत. जसं निसर्गामध्ये आता झाडं कमी होत आहेत, पाणी कमी होत आहे, मग वेस्ट मटेरियल पासून जे छान बनवू शकतो. आम्ही पेपरवर भरपूर भेटलेलं आहे, सगळं पेपरवरचे जवळजवळ 1000 ते 2000 हे पिक्चर मुलांकडून आम्ही करून घेतले आणि न्यूज पेपर पासून ते छान काय कलाकृती बनवू शकतील असं याकडे कल लिहिलेलं आहे. आम्ही जनजागृती म्हणून दिल की झाडे वाचवा, पाणी वाचवा आणि पर्यावरणाला चांगलं ठेवा, प्लास्टिकचा वापर अजिबात करू नका, थर्माकोलचा वापर करू नका, हे जास्त करून आम्ही मुलांना त्यांच्या मनावर बिंबवून देतो. मेरा नाम सानिया सिंह आहे. सानिया सिंह आज सीमा वाली के तरह के विद्यार्थियों ने खूब सारे बहुत सारे चित्र बनाए जिससे पर्यावरण बचे और बहुत सारे प्रोजेक्ट कलाकृति दिखाई है इससे पर्यावरण सुरक्षित हो. किस तरह से पेंटिंग है, कलाकृति सादर की है, कितने बच्चे लोग हैं, कितने पेंटिंग हो सकते हैं यहाँ? कम से कम आपको 500 से ज्यादा चित्र दिखाए जाएंगे. किस आगे के नेशन में किस तरह से देखते हैं कि बच्चे लोग में आज भी से होना रही होना जरूरी है कि आगे जाके पर्यावरण का लाभ के ऊपर हमें प्रोजेक्ट आते हैं, आपने प्रोजेक्ट बनाए उसके क्या कहते हैं? यहाँ सभी बच्चों ने बहुत से प्रोजेक्ट बनाए जिससे पर्यावरण की सुरक्षा हो और सभी प्राणियों की सुरक्षा कर सके, पेड़ पौधे भी बचा सके और पानी की बचत भी हो.